सकाळी 9 सुमारास त्या पत्त्यावर गेले. 43 वर्षांपूर्वी बांधलेली एक साधी इमारत, स्वतःच्या लहानशा हॉलमध्ये उभी असलेली 1-2 मजली इमारत. गेटच्या काँक्रीटच्या खांबांवर डॉक्टर मेहता अशी पितळेची लहानशी पाटी होती, म्हणजे हे हॉस्पिटल वगैरे नव्हतं. मी गेटमधून आत गेले, समोरच्या दाराबाहेरची घंटी वाजवली. 18-19 वर्षाच्या एका मुलीने दार उघडलं. कदाचित डॉक्टरांची मुलगीही असेल. यस, माझ्याकडे पाहत तिने विचारलं, मला डॉक्टर मेहतांना भेटायचं आहे. ते फक्त संध्याकाळीच भेटतात, 5 नंतर. मी पेशंट म्हणून त्यांच्याकडे आलेली नाही, मला त्यांची भेट एका अगदी वेगळ्या संदर्भात घ्यायची आहे. ते आता कामात आहेत, ती दार लावायच्या तयारीत होती. हे पहा, त्यांना माझं नाव सांगा, श्यामला दिनकर होणार. त्यावरही त्यांनी माझी भेट घ्यायला नकार दिला तर माझं काही म्हणणं नाही. कदाचित नकळत माझ्या आवाजात जरासा कठीणपणा आला असेल, आणि नाही म्हटलं तरी संपत्तीने आवाजात एक अधिकार आपोआपच येतो. ठीक आहे, या आत बसा, मी त्यांना सांगते. तिच्या मागोमाग मी आत गेले, एका खुर्चीवर बसले. ती कुठेतरी आत गेली. माझी नजर खोलीवरून फिरत होती. खोली चांगली सजवलेली होती, पण संपत्तीचा खोटा जगमगाट दिसत नव्हता. तेवढ्यात समोरच्या दारातून साधारण 50-52 वयाचे एक गृहस्थ खोलीत आले. मध्यम उंच, अंगावर जब्बा पायजमा असे साधे कपडे, पण नजर मात्र अतिशय तीक्ष्ण. माझ्याकडे निरकोण पाहत ते समोरच्याच एका खुर्चीत बसले. तुम्ही श्यामला दिनकर हो ना, त्यांनी विचारलं. हो. म्हणजे दिनकरराव तुमचे? हो, मी त्यांची पत्नी. 10-12 दिवसांपूर्वी स्वतः होनब घरातून बेपत्ता झाले आहेत, हे तुमच्या कानावर आलं असेलच. काय, बेपत्ता झाले? ते एकदम म्हणाले. हो, मी पोलिसात तक्रार नोंदवली आहे, वर्तमानपत्रातून जाहिरात पण दिली आहे, TV वरही 2 त्यांचा फोटो आणि माहितीही आलं होतं. सॉरी, मला यातलं काहीच माहिती नाही. होनपांच्या कागदपत्रात तुमच्याकडून मिळालेल्या अनेक पावत्या आणि खूपसे मेडिकल रिपोर्ट सापडले, म्हणून तुमची गाठ घेतली. दिनकरराव तुमच्याशी या संबंधात कधी बोलले नाहीत? नाही. त्यांनी कधी शब्दानेही कशाचा उल्लेख केला नाही? नाही. स्वतःशीच मान हलवत डॉक्टर म्हणाले, मी त्यांना सुरुवातीपासून सांगत होतो, त्यांनी तुम्हाला विश्वासात घ्यायला हवं, पण असो, झालं ते झालं. ते खुर्चीवरून उठले. श्यामलाबाई, या. ते शेजारच्या एका खोलीत गेले, त्यांच्या मागोमाग मीही गेले. या खोलीत एक खूप मोठं टेबल होतं. टेबलासमोर 2 खुर्च्या होत्या, शिवाय भिंतीला लागूनही 2-3 अतिशय आरामशीर वाटणाऱ्या खुर्च्या होत्या. ते स्वतः टेबलामागे बसले. मला त्यांनी समोरच्या खुर्चीत बसायची खून केली, आणि मी खुर्चीत बसताच त्यांनी विचारलं, श्यामलाबाई, दिनकररावांनी तुम्हाला काहीही सांगितलेलं नाही, तेव्हा आता मलाच सुरुवातीपासून सर्व काही सांगावं लागणार आहे. पहिली गोष्ट, मी कशाचा डॉक्टर आहे याची तुम्हाला काही कल्पना आहे का? नाही. वाटलंच, मी मानसोपचार तज्ज्ञ आहे, सायकॅट्रिस्ट आहे. त्यांच्या शब्दांनी मला केवढा धक्का बसला. मानसोपचार तज्ज्ञ म्हणजे मानसिक विकारांवर वेडावर उपचार करणारे. तुमच्या चेहऱ्यावरून तुमच्या मनात काय विचार चालले आहेत याची मला कल्पना येते, डॉक्टर जरासे हसत म्हणाले. आणि सर्वसाधारण माणसाची प्रतिक्रिया अशीच होते. शरीरात जसा अनेक कारणांनी बिघाड होऊ शकतो, तसाच अनेक कारणांनी मानसिक विकारही उद्भवू शकतो. काही वेळा शारीरिक क्रियांचा तोल बिघडतो, काही वेळा मेंदूत काही बिघाड होतो, काही वेळा वातावरणातील काही घटकांचा तो परिणाम असतो, काही वेळा तो विकार जेनेटिक असतो, वंश परंपरागत चालत आलेला असतो. पण आपल्या समाजाची धारणाच अशी झाली आहे की एखाद्याला काही मानसिक विकार होणं हाच एक कलंक मानला जातो. वास्तविक पाहता त्या दुर्दैवी जीवाचा त्यात काही अपराध असतो का? कोणाला आतड्याचा, कोणाला हृदयाचा, कोणाला फुफ्फुसाचा, कोणाला रक्ताचा असा काही विकार होतो, त्याला कोणी दोष देत नाही. योग्य ते वैद्यकीय उपचार ही अगदी नैसर्गिक बाब समजली जाते, पण असा विचार मानसिक विकारांबद्दल मात्र केला जात नाही, आणि म्हणून माणूस त्याची वाच्यता करीत नाही, स्वतःपाशीच ठेवतो आणि त्याचे आणखी दुष्परिणाम भोगतो. तुमचा विचार गैरसमजातून आला आहे, आणि त्याचा दोष तुमच्याकडे नाही, समाजातच जे एक त्याबद्दल अज्ञान आहे त्याच्यात आहे. जरा वेळ थांबून मग ते म्हणाले, खरं पाहिलं तर पेशंटकडून आम्हाला मिळालेली माहिती ही संपूर्ण गोपनीय असते, पण आताची परिस्थिती अपवादात्मक आहे आणि तुम्हाला हे सर्व समजण्याचा हक्कही आहे, तेव्हा ऐका. सुमारे 3 महिन्यांपूर्वी हे दिनकरराव होणं माझ्याकडे आले. तुमचे जे कोणी नेहमीचे डॉक्टर आहेत त्यांचा त्यांनी सल्ला घेतला नव्हता, कारण तेच ते मगाशी सांगितलेलं. त्यांना काय त्रास होत होता ते मी तुम्हाला जरा वेळाने सांगणारच आहे, पण आधी मी त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेतली.
त्यातला तपशील तुम्हाला समजणार नाही. सर्व शरीराची, अगदी मेंदूची सुद्धा अत्यंत आधुनिक उपकरणांनी संपूर्ण तपासणी झाली. खरं सांगू का, असं एखादं शारीरिक कारण सापडलं तर उपचार काही प्रमाणात सोपा होतो, पण ते इथे शक्य नव्हतं. त्यांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून आणखी फाईली बाहेर काढल्या आणि त्या चळतीतून एक निवळली, बाकीच्या परत ड्रॉवरमध्ये ठेवून दिल्या. फाईलीवर बोट आपटत ते म्हणाले, दिनकररावांची ही केस हिस्ट्री आहे. काही शारीरिक बिघाड असेल तर वेगवेगळ्या चाचण्यांनी त्यांचा अंदाज घेता येतो, पण दिनकररावांसारख्या केसमध्ये बाह्य लक्षणं काहीच नसतात. सर्व व्यापार मानसिक पातळीवरूनच चाललेले असतात आणि त्या व्यक्तीशी संदेशन स्थापन करूनच त्यांची परिपूर्ण माहिती मिळू शकते. तेव्हा परस्परात संपूर्ण मोकळं संदेशन, संपूर्ण विश्वास हेच मुळात स्थापन व्हायला हवं. त्या व्यक्तीला बोलतं करायला हवं. मार्ग अनेक आहेत, कशाने यश येतं हे प्रत्यक्ष प्रयोगाने समजतं. त्यातले बारकावे तुम्हाला समजणार नाहीत, पण ढोबळमानाने काही काही गोष्टी तुम्हाला सांगतो. काही जणांना स्वतःबद्दल बोलणं आवडतं. अशा लोकांना एखाद्या कोचवर किंवा आराम खुर्चीत आरामात बसून बोलू द्यावा. माणूस आपल्या नकळत आपल्या मनातले ताणतणाव, शंका, संभ्रम हे उघड करीत असतो. काही वेळा प्रश्नोत्तरी करावी लागते. त्यातून मी एक शब्द उच्चारला की त्यांनी अगदी लगोलग मनात आणलेला शब्द उच्चारायचा. समजा मी झाड म्हटलं तर ते जंगल, पानं, पक्षी, सावली, वनवा, खोड यातला एखादा शब्द उच्चारतील. मी पाणी म्हटलं तर ते नदी, समुद्र, पूर, पाऊस, बुडणे अशापैकी एखादा शब्द वापरतील. त्यांच्या प्रतिशब्दांवरून त्यांच्या मनातले विचार कोणत्या दिशेने चालले आहेत याचा काही अंदाज बांधता येतो. डॉक्टरांनी ड्रॉवरमधून कार्डांची एक चळत काढली. प्रत्येक कार्डावर काळपट रंगात एक अनियमित आकार छापलेला होता. हे आकार त्या व्यक्तीसमोर आले की त्याला काय वाटतं याची नोंद करून घेतल्यावर त्याहूनही काही काही निष्कर्ष काढता येतात. कधी कधी हिप्नॉसिसचाही वापर करावा लागतो. हे सर्व कशासाठी तुम्ही विचाराल, सांगतो. आपल्याला बाह्य जगाचं ज्ञान होतं ते पंचेंद्रियांमार्फत मेंदूपर्यंत पोहोचलेल्या संवेदनांनी होतं. त्या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन मेंदू बाह्य जगाचं एक काम चलाऊ चित्र घडवतो आणि अगदी नाममात्र फरक वगळता सर्वांच्या मनातल्या या प्रतिमा जवळजवळ सारख्याच असतात. हाच तर आपल्या मानवजातीचा विशेष आहे, पण काही वेळा कुठेतरी बिघाड होतो आणि त्या व्यक्तीच्या मनातली जगाची प्रतिमा वेगळी असते. जाणीवा त्याच असतात, पण त्यांचे अर्थ वेगळे लावले जातात. जग आपल्याला दिसते, जाणवते, तसे त्या व्यक्तीला जाणवत नाही. दिनकर रावांच्या बाबतीत हेच झालं होतं. माझ्याबद्दल त्यांच्या मनात विश्वास उत्पन्न झाल्यावर त्यांनी माझ्याशी जरा मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. श्यामलाबाई, गेले काही महिने, जवळजवळ वर्षभर म्हणाना, त्यांना असे भास होत आहेत की तुमच्या घरात तुमच्या दोघांखेरीज आणखीही कोणी कोणी वावरत आहे. या विलक्षण शब्दांनी मला केवढा धक्का बसला. कदाचित माझ्या चेहऱ्यावरचं डॉक्टरांना ते दिसलं असेल. स्वतःशीच मान हलवत ते म्हणाले, दिनकर रावांच्या सांगण्यावरून त्यांची आई आणि वडील दोघेही 30 वर्षांपूर्वी 1.5 वर्षाच्या अंतराने घरातनं अचानक नाहीसे झाले. खूप प्रयत्न करूनही त्यांचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. आई वडिलांशी त्यांचे संबंध फारसे प्रेमाचे, आपुलकीचे नव्हते, पण वादावादीचे, मतभेदाचे, संघर्षाचे काही प्रसंग आले नाहीत. हे खरं आहे का? हो, मी म्हणाले. माणसाचे मन मोठे विचित्र आहे. संयुक्तिक कारण असो वा नसो, मन काही काही घटनांबद्दल स्वतःलाच दोषी धरते आणि मग त्या भावनेची छाया मनाच्या सर्व व्यापारावर पडते. पण त्या माणसाला याची काही कल्पना नसते. बाह्य जगात दिसणाऱ्या बदलाची कारणं तो बाहेरच्या जगात शोधत असतो. तिथे ते नसतातच तर त्याला कशी सापडणार? मंत्र, तंत्र, साधना, करणी, चेटूक, बाधा, पछाडणे या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या आहेत यात आपल्याला शिरायचं नाही. महत्वाची गोष्ट ही आहे की काही काही जणांचा यांच्यावर विश्वास असतो. आपल्या मागे जी काही व्याधी लागली आहे तिचं निराकरण या मार्गाने होऊ शकेल अशी त्याच्या मनाची धारणा होते. दिनकर रावानेही हाच मार्ग वापरून पाहिला. अनेक तथाकथित मांत्रिकांना त्यांनी आपल्या घरी आणलं. डॉक्टरांच्या शब्दांबरोबर माझ्या आठवणीत यांच्याबरोबर वेळी अवेळी येणाऱ्या, यांच्याबरोबर वरच्या मजल्यावर जाऊन तासन तास काहीतरी करणारी ती माणसं आली, जी तेव्हाही मला वेगळ्या प्रकारची वाटली होती. दिनकरराव स्वतः त्यात संपूर्ण अनभिन्न होते. सर्वसाधारण माणूस असाच असतो, नाही का? आपला प्रश्न तो एखाद्या तज्ज्ञाकडे घेऊन जातो आणि त्याचा सल्ला मानतो. त्यामुळे दिनकरराव त्या लोकांनी काय काय केलं हे सांगू शकतात. का? या प्रश्नाचं उत्तर त्यांच्यापाशी नाही, पण त्यांचे हे प्रश्न सुटले नाहीत आणि त्यांनी हे प्रकार थांबवले. खरोखरच तुमचा हे सुदैव समजा, नाही तर कधी कधी विलक्षण मनस्ताप करण्याची वेळ येते. दिनकर रावांना वेळीच सुबुद्धी सुचली आणि शेवटी ते माझ्याकडे आले.
आणि शेवट काय झाला होता? मी जराशी रागानेच म्हणाले, आणि तुमची तरी त्यांना काय मदत झाली डॉक्टर? माझ्या शब्दांचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. श्यामलाबाई, इंजेक्शन दिलं की तासभरात उतार, अँटीबायोटिक दिलं की साधारण 60 तासात परिणाम, अशासारख्या या गोष्टी नाहीत. वेळ लागतो, पेशन्स लागतो. आमच्या 8 तास तर बैठका झाल्या होत्या. माझी खात्री आहे, मला आणखी वेळ मिळाला असता तर मी त्यांना नक्कीच काहीतरी मदत करू शकलो असतो. या शब्दातच त्यांच्या अपयशाची कबुली दडलेली नव्हती का? त्यांची भेट संपवायची वेळ आली होती. या तासभरात माझ्या कानावर इतक्या विलक्षण गोष्टी आल्या होत्या, माझ्या आजपर्यंतच्या साध्या आयुष्याशी या सर्वस्वी विसंगत होत्या. त्यांना मनात सामावून घ्यायचं म्हणजे आधीच्या सर्व विश्वासांची मोडतोड होणार होती. मला विचारांना वेळ हवा होता. डॉक्टर, खुर्चीवरून उठत मी म्हणाले, तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने बोललात, आभारी आहे. श्यामलाबाई, मला दिसतं की तुम्ही नाराज झाला आहात, पण मी तरी तुम्हाला दोष कसा देणार? मी एवढंच सांगतो, माझ्या विश्वासाप्रमाणे मी तुमच्या दिनकररावांसाठी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. घरी परत आले आणि खुर्चीत बसून राहिले. घटनांचा क्रम डोळ्यांसमोर आणला. आधी यांना काही काही भास व्हायला लागले होते, त्यासाठी आपल्या बुद्धीने त्यांनी काही काही उपाय केले होते, पण कोणत्याच उपायाने त्यांच्या व्याधीला उपशम मिळाला नव्हता. माझ्याशी ते यावर एका शब्दानेही बोलले नाहीत. ही खंत तर मनाला सतत टोचत होतीच. त्या व्याधीचा अतिरेक होऊन त्याचं पर्यावसान त्यांच्या घरातून नाहीसं होण्यात झालं का? त्याबद्दलच विचारायला मी त्या महाराजांकडे गेले होते. ते म्हणाले होते, तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे, पण ते पेलायची मनाची तयारी करावी लागेल, आणि तो प्रसाद कोपऱ्यात ठेवल्यानंतर प्रत्यक्षात किंवा स्वप्नात मला त्या प्रसादाभोवती भिरभिर फिरणारी एक घाणेरडी सावली दिसली होती. आणि आता डॉक्टर मेहतांची हकीकत, यांना घरात कोणाच्या तरी वावराचा भास होत होता. भास हा शब्द मेहतांचा होता. आता या 3 गोष्टींची सांगड मी कशी घालायची? मला दिसत होतं 2 मार्गांनी यांनी स्वतःची व्यथा, खरी वा काल्पनिक, दूर करण्याचा प्रयत्न केला होता. एक मार्ग डावीकडचा होता, त्यात तंत्र मंत्र यंत्र यांचा वापर होत होता. दुसरा मार्ग उजवीकडचा होता, चिकित्सा निदान उपचार हा मार्ग. यांनी घरी आणलेले काही काही लोक किंवा ते महाराज हे डाव्या मार्गावरचे पथिक होते, तर डॉक्टर मेहता उजव्या मार्गावरून प्रवास करणारे. मी मात्र या साऱ्यात पारानभिन्य होते. पण महाराजांनी मला एक मध्यम मार्ग सांगितला होता. सकाळ संध्याकाळची देवपूजा आणि एकाएकी मागची एक आठवण मनात आली. बाबा आपल्या घरी राहायला आल्याबरोबर त्यांनी आपलं दैनिक पूजा अर्चा प्रार्थना अनेक सुरू केलं होतं. त्याचा काही ना काही फायदा नक्कीच झाला होता. का आणि कसं यांच्या जंजाळात शिरण्याची मला काय गरज होती? महाराजांनी सुचवलेल्या मार्गावरूनच जाण्याचा मी त्या क्षणी निर्णय घेतला. फायदा होवो ना होवो, नुकसान तर खासच होणार नव्हतं. अघोरी